महाराष्ट्र में आगामी कुछ दिन बेमौसम बारिश की चेतावनी दी गई है जिसकी शुरुआत महाराष्ट्र के कुछ जगहों पर दिखाई दे रही है इस बेमौसम बारिश से किसानों का काफी नुकसान हो रहा है इस पर बात करते हुए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा की बेमौसम बारिश को लेकर जिला कलेक्टर को निर्देश दिया गया है इस बेमौसम बारिश से किसानों का काफी नुकसान हो रहा है इस पर बात करते हुए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि बेमौसम बारिश को लेकर जिला कलेक्टर को निर्देश दिया गया है निश्चित तौर पर राज्य सरकार की भूमिका किसानों को हर हाल में मदद पहुंचाना है रबी की फसल अलग अलग जगहों पर अलग अलग चरण में है लेकिन जहाँ नुकसान होगा वहाँ सरकार मदद जरूर करेगी संदर्भ आता सिलाधिकार है की कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे कुठे किती नुकसान झालं आहे याचं एक प्राथमिक असेसमेंट घेऊन त्यांनी आमच्याकडे ते पाठवावं आणि निश्चितपणे राज्य सरकारची नेहमीच ही भूमिका राहिली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जर नुकसान झालं तर त्या संदर्भात आपण त्यांना मदत करतोच आता वेगवेगळ्या ठिकाणी रबीचे वेगवेगळे स्टेजेस आहेत काही ठिकाणी त्याचं नुकसान आहे काही ठिकाणी ज्या स्टेजेस आहेत तिथे फार नुकसान होणार नाही पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे मदत करणार तरी स्पष्ट झालं नसेल तर पुन्हा सांगतो की आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहेत फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल पण बेसिस काय असेल तर बेसिस हा असेल की जो ज्या सीट्स लढला आहे त्या सीट्स साधारणपणे त्याच्याकडे जाव्यात असा त्याचा बेसिस असणार आहे पण याचा अर्थ ते स्टॅटिक आहे का असं नाही तर त्यात आवश्यक ते बदल देखील आम्ही आपापसात आप बसून करणार आहोत कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी बी सी एन न्यूज नागपूर